नमस्कार, मी विनायक स्पाइन हॉस्पिटल या ठिकाणावरून डॉक्टर अवनीश गुप्ते सरांचा असिस्टंट. आज एक नवीन पेशंट आपल्यासमोर घेऊन आलो आहे. पेशंटचं नाव आहे मंगल थोरात. वय वर्ष 38 वर्षे. राहणार पारनेर या ठिकाणावरून. त्यांना गेल्या 8-10 वर्षापासून कमरेच्या मणक्याचा त्रास होता. डावा पाय पूर्णपणे कमरेपासून खालीपर्यंत दुखत होता. तर आता आपण त्यांनाच विचारूया की अगोदर त्यांना काय काय त्रास होता आणि आता मणक्याच्या ऑपरेशननंतर ते कसे आहेत. मंगलताई नमस्कार. नमस्कार. आपल्याला ऑपरेशनाच्या अगोदर काय काय त्रास होता? माझ्या डाव्या पायाला पूर्ण मुंग्या यायच्या, चालताना खूप त्रास व्हायचा. अच्छा, कुठून कुठपर्यंत दुखायचा? कमरेपासून टाचेपर्यंत. टाचेपर्यंत खालीपर्यंत पूर्ण पाय तुमचा दुखायचा. अच्छा, आणि चालताना मुंग्या सुद्धा येत होत्या. जास्तीत जास्त किती वेळ चालू शकत होत्या? 10 किंवा 5 मिनिटं चालू शकायचे. अच्छा, आणि जसं की तुम्ही मला अगोदर सांगितलं की 8 वर्षापासूनचा तुमचा हा त्रास, परंतु आता हल्ली 5-6 महिन्यापासून भरपूर वाढत चालला होता. तर तुम्ही अगोदर काही उपचार केले होते का? हो, तिकडे बाकीच्या दवाखान्यांमध्ये ट्रीटमेंट घेऊन गोळ्या औषधं वगैरे. गोळ्या औषधं आयुर्वेदिक सगळं काही केलं, परंतु फरक काही पडला नाही. उलट त्रास तुमचा वाढतच गेला. तर मी सांगू इच्छितो की मणक्यामध्ये 3 विभाग असतात, मान, पाठ आणि कंबर. मानेचे 7 मणके असतात, पाठीचे 12 मणके असतात आणि कमरेचे असतात 5 मणके. तर मंगलताईंची कमरेच्या मणक्यामधल्या गाद्या ह्या बाहेर सरकल्या होत्या आणि त्यामुळे मज्जारज्जू दबला गेला होता. आणि ऑपरेशनमध्ये मज्जारज्जू मोकळा करण्यात आला, गाद्या जाग्यावरती बसवण्यात आल्या आणि त्यांच्या पायांच्या शिरा ज्या आहेत त्या पूर्णपणे मोकळ्या झाल्यामुळे त्यांच्या वेदना लगेचच गेल्या. तर मंगलताई, ऑपरेशन नंतर तुम्ही किती वेळात चालल्या? 2 तासात मला चालायला लावलं. ज्यावेळेस तुम्ही 2 तासात चालायला लागल्या, त्यावेळेस तुम्हाला जो अगोदरचा त्रास होता तो तुमचा गेला होता? हो, पूर्णपणे गेला होता. त्यावेळेस तुम्हाला कोणी धरलं होतं, पकडलं होतं? तुम्ही एकट्या मोकळ्या चालत होत्या. अगोदर तुम्हाला 5 मिनिटं सुद्धा चालता येत नव्हतं. आता तुम्ही किती चालू शकता? एक किलोमीटर चालू आरामात चालता, काही त्रास होत नाही. तुम्ही एकंदरीत ह्या दिवसांमध्ये किती किलोमीटर चालले असतील अंदाजे? 2-3 किलोमीटर चालले. 2-3 किलोमीटर अंदाजे आरामात चाललेले आहेत. कसलाही त्रास नाही, कोणीही धरलं नाही. मला जरा चालून दाखव. फिरा. चालताना तुम्हाला काही त्रास झाला? नाही. तुम्ही तर अगदी एखादा सामान्य व्यक्तीसारखं मोकळं चालत आहात. म्हणजे जर तुमचा हा कमरेचा बेल्ट तुमच्या कपड्याच्या आतमधून जर असला आणि जर तुम्ही मार्केटमध्ये बाहेर भाजी आणायला गेला किंवा फिरायला गेला तर तुम्हाला कोणी म्हणेल की तुम्ही पेशंट आहात? म्हणजे तुम्ही पूर्णपणे अगदी व्यवस्थित नॉर्मल आहात, कसलाही तुम्हाला त्रास नाही, काही नाही. तुम्ही उलट आता घरी गेल्यानंतर स्वयंपाकसुद्धा उभं राहून करू शकता, तुम्हाला कसल्याही वेदना होणार नाही. प्लस तुम्ही पायऱ्याही वर खाली करून बघू शकता, गाडीवरतीही बसू शकता, जेणेकरून तुम्ही हिते करताय म्हणजेच तुम्ही घरी करू शकता. तुम्ही खुश आहात? तुमच्यासारख्याच त्रासाने वेदलेल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? मी त्यांना सांगेन, तुम्हाला त्रास होत असेल तर इथे येऊन तुमचा इलाज करून घ्या. आणि तात्पुरत्या गोळ्या औषधा किंवा आयुर्वेदिक किंवा फिजिओथेरपी जर शीर दबली असेल तर हे सर्व गोष्टी करण्यामध्ये काही तथ्य आहे का? नाही. म्हणजे जर शीर दबली असेल, आतमध्ये मज्जारज्जू पूर्णपणे दबला गेला असेल, गादी बाहेर सरकली असेल, तर त्यांना ऑपरेशन करणे हाच पर्याय योग्य आहे आणि त्यांनी तो लवकरात लवकर केलाच पाहिजे. अच्छा, तुम्हाला डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी ऑपरेशनाची गॅरंटी दिली होती, त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट आले. चला तर आता आपण तुम्हाला चालून बघूया आणि मग पायऱ्यावर खाली करताना वगैरे आणि गाडीवरती बसताना सुद्धा. धन्यवाद. देखिए बाबा